Today we are going to solve problem set number 47. And the first problem is, for his birthday, Ajay gave 20 liters and 450 milliliters of milk to the children in an ashram shala and 28 liters, 800 milliliters to the children in an orphanage. How much milk did Ajay donate? बघा आता आपल्यासमोर असा वर्ड प्रॉब्लेम आलेला आहे की अजयचा बर्थडे होता आणि त्या बर्थडेसाठी त्याने काय केलेलं आहे आश्रमशाळेतील छोट्या मुलांसाठी 20 लिटर्स 450 मिलीलिटर्स मिल्क काय केलेलं आहे डोनेट केलेलं आहे आणि त्याचबरोबर चिल्ड्रन इन अन ऑर्फनेज ऑर्फनेज म्हणजे निराधार मुलं तर अशा मुलांसाठी 28 लिटर्स 800 मिलीलिटर्स ऑफ मिल्क त्याने काय केलेलं आहे डोनेट केलेलं आहे मग आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की अजयने सर्व मिळून किती मिल्क डोनेट केलेलं आहे तर यासाठी आपल्याला लिटर आणि मिलीलिटरचे दोन कॉलम आखायचे आहेत तर इथे आपण आखूया लिटर्स आणि इकडे मिलीलिटर्स या पद्धतीने आपल्याला कॉलम आखायचे आहेत आता लिटर्समध्ये आहे 20 लिटर्स अँड मिलीलिटर्समध्ये आहे 450 मिलीलिटर्स आता इन ऑल विचारलेलं आहे हाऊ मच मिल्क डीड अजय डोनेट म्हणजे एकत्रितरित्या त्याने किती मिल्क डोनेट केलेलं आहे मग आपण दोन्हीही नंबर्स लिहून घेऊया आणि याची आपल्याला आता ऍडिशन करायची आहे बघा आता मिलीलिटरची सेपरेट ऍडिशन करायची आहे आणि लिटरची सेपरेट ऍडिशन करायची आहे तर बघा 0 + 0 = 0 5 + 0 = 5 4 + 8 = 12 आता 0 + 8 = 8 अँड 2 + 2 = 4 मग आता आपल्या असं लक्षात येतंय की 1250 मिलीलिटर झालेले आहेत आपल्याला माहिती आहे की 1000 मिलीलिटरचा किती होतो 1 लिटर होतो मग आपण काय करायचं याच्यातनं मायनस 1000 करूया आणि या 1000 ला आपण लिटरमध्ये कन्वर्ट करून इकडे पाठवूया हा 1 लिटर झालेला आहे इकडे ॲडिशनचं साईन द्यायचं इथे आपण मायनसचं साईन घेतलेलं आहे मग 1250 - 1000 तर ते डिफरन्स आहे 250 आणि इकडे ॲडिशन करायची आहे तर इकडे आलेलं आहे 49 मग 49 लिटर्स 250 मिलीलिटर्स मिल्क त्याने काय केलेलं आहे डोनेट केलेलं आहे मग इथे काय करूया आपण स्टेटमेंट लिहूया वर्ड प्रॉब्लेम आलं की स्टेटमेंट आपल्याला दरवेळी लिहायचं आहे तर मग आपण इथे लिहूया अजय डोनेटेड 49 लिटर्स 250 मिलीलिटर्स मिल्क या पद्धतीने अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अंडर द रुरल क्लीनलीनेस मिशन कॉलेज स्टुडंट्स क्लीन 1 किलोमीटर 750 मीटर्स ऑफ अ व्हिलेज रोड दॅट इज 2 किलोमीटर 575 मीटर लॉंग हाऊ मच रिमेन टू बी क्लीन्ड बघा आता असा वर्ड प्रॉब्लेम आलेला आहे की रुरल क्लीनलीनेस मिशन म्हणजेच ग्राम स्वच्छता अभियान हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून राबवलं जात होतं आणि त्या अभियानाअंतर्गत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 1 किलोमीटर 750 मीटर ऑफ अ व्हिलेज रोड काय केलेला आहे त्यांनी क्लीन केलेला आहे परंतु तो रोड किती किलोमीटर्सचा होता दॅट इज 2 किलोमीटर 575 मीटर लाँग परंतु तो एवढा लाँग होता पण विद्यार्थ्यांनी एवढाच काय केलेला आहे क्लीन केलेला आहे मग प्रश्न असा विचारलाय हाऊ मच रिमेन टू बी क्लीन मग आता किती किलोमीटर रोड किंवा किती रोड स्वच्छ करायचा बाकी राहिलेला आहे मग आता किती बाकी राहिलेला आहे असा शब्द जर आलेला आहे रिमेन टू बी क्लीन तर आपल्या असं लक्षात येतं की इथे आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे मग आपण सबट्रॅक्शनचं इथे काय करूया मांडणी करूया तर इथे आपण किलोमीटर्स आणि मीटर्स असं घेऊया किलोमीटर्स अँड मीटर्स आता सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इकडे वरती एक कॉलम काय करूया ब्लँक सोडूया आता बिगर नंबर जो आहे 2 किलोमीटर्स तो काय करूया आपण वरती लिहूया बिग नंबर वरती लिहायचा असतो 2 किलोमीटर्स 575 मीटर्स मायनस 1 किलोमीटर 750 मीटर्स या पद्धतीने आपण मांडणी करून घेतलेली आहे आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं माहिती आहे मग आता हा वरती 575 हा
नंबर कसा आहे, स्मॉलर आहे दॅन 750 पेक्षा, मग आपण काय करू, याला पूर्ण नंबरला काट मारूया. मग आता नेक्स्ट स्टेप अशी असणार आहे की हा स्मॉलर नंबर आहे यातनं हा मायनस होत नाही आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर्सकडनं 1 किलोमीटर बॉरो करायचं आहे. 1 किलोमीटर बॉरो केला म्हणजे याच्याकडे किती शिल्लक राहिलेला आहे, 1 किलोमीटर शिल्लक राहिलेला आहे. मग आता आपण 1 किलोमीटर काय केलेलं आहे, बॉरो केलेलं आहे. 1 किलोमीटरचे किती मीटर्स होतात, 1000 मीटर्स. मग आपण इथे 1000 मीटर्स प्लस हे जे काटलेले आहेत 575 मीटर्स हे लिहून घेऊया, आणि या दोघांचे एकत्रित किती होतात, 1575 मीटर्स होतात. आता याच्यातनं आपल्याला 750 मायनस करायचं आहे. बघा, 5 मायनस 0 राहिले 5, 7 मायनस 5 राहिले 2. आता इथे 5 आहेत, या 5 ला आपण 15 करूया, या 5 ला 15 केले म्हणजे इकडे राहिले 0. मग आता 15 मायनस 7 किती राहिले, 8, आणि इकडे 0 ला 0. आता इकडे 1 मायनस 1 किती राहिलेला आहे, 0 राहिलेला आहे. मग 825 मीटर्स रोड काय करायचा आहे, स्वच्छ करायचा बाकी राहिलेला आहे. मग आता आपल्याला इथे स्टेटमेंट लिहायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही असं स्टेटमेंटचं स्पेलिंग लिहायचं आणि मग नंतर वाक्य लिहायचं आहे. बघा, हाऊ मच रिमेन टू बी क्लीन. मग आता हाऊ मच हा शब्द काढून टाकायचा आहे आणि तिथे काय करायचं आहे, 825 मीटर्स रोड रिमेंड टू बी क्लीन्ड. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. बघा, आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो घेऊ आपण, फोर्थ नंबरचा. इफ हाफ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 22 रुपीज, हाऊ मच विल 7 लिटर्स कॉस्ट. बघा, इफ हाफ अ लिटर ऑफ मिल्क म्हणजे अर्ध्या लिटर दुधाची किंमत जर 22 रुपीज असेल तर हाऊ मच विल 7 लिटर्स कॉस्ट. आता त्यांनी आपल्याला अर्ध्या लिटर दुधाची किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला 7 लिटर्स दुधाची किंमत काढायची आहे. मग त्यासाठी आधी आपल्याला 1 लिटर दुधाची किंमत माहिती असणं आवश्यक आहे. मग आपण काय करूया, इथे मांडणी करूया. आधी 1 लिटर दुधाची किंमत काढूया आपण. तर इफ हाफ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट किती आहे, 22 रुपीज, सो 1 लिटर ऑफ मिल्क त्याची कॉस्ट काढायची आपल्याला. हाफचं डबल केल्यानंतर 1 पूर्ण होत असतो म्हणून याला 22 × 2 करूया आपण. 22 × 2 आलेले आहेत 44 रुपीज. मग आता आपल्याला ही 1 लिटर दुधाची किंमत आलेली आहे 44 रुपीज. आता याच्यावरनं आपल्याला 7 लिटर दुधाची किंमत काढायची आहे. मग आपण काय करूया, 44 रुपीज × 7 लिटर्स मिल्क. या पद्धतीने आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. बघा, 4 7 जा 28 कॅरीड 2, 4 7 जा 28 अँड कॅरीड 2 हे झाले 30. आणि तर मग आता हे किती रुपीज आलेले आहेत 7 लिटरचे, 308 रुपीज. मग आता इथे आपण स्टेटमेंट लिहूया. त्यांनी विचारलंय हाऊ मच विल 7 लिटर्स कॉस्ट. मग 308 रुपीज विल 7 लिटर्स कॉस्ट. अशा पद्धतीने आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. बघा, यातलं आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत, 11 नंबरचं. इफ 1 गोल्ड बँगल इज मेड फ्रॉम 12 ग्राम्स 250 मिलीग्राम्स ऑफ गोल्ड. बघा, जर 1 सोन्याची बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्राम 250 मिलीग्राम्स गोल्ड म्हणजे सोनं लागत असेल तर हाऊ मच गोल्ड विल बी निडेड टू मेक 8 सच बँगल्स. बघा, तर मग आता त्यांनी सांगितलं की 8 बँगल्स जर आपल्याला बनवायचे असतील तर किती गोल्ड आपल्याला लागणार आहे. आणि इथे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की 1000 मिलीग्रामचं काय होतो, 1 ग्राम होतो. आता हे 1 ग्रामचं एक्झाम्पल आलेलं आहे कारण सोनं हे कसं आहे, अमूल्य आहे, महाग आहे, त्यामुळे आपण ते ग्राममध्ये विकत घेतो. किलो किलोने विकत घेऊ शकतो का आपण सोनं, नाही, कारण ते
काय आहे, महाग आहे, दुर्मिळ आहे, सहज मिळण्यासारखं नाहीये, त्यामुळे आपण ते ग्राम ग्राम मध्ये विकत घेतो म्हणून त्यांनी इथे आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। तर आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया। तर आधी आपल्याला काय करायचं आहे, एक गोल्ड बँगल बनवण्यासाठी काय करायचं आहे, 12 ग्राम एंड 250 मिलीग्राम काय लागतंय, सोनं लागतंय। तर त्यांनी असं विचारलं की 8 बँगल्स बनवण्यासाठी किती लागेल, तर मल्टिपल करायचं आहे आपल्याला 12 ग्राम 250 मिलीग्राम मल्टिपल बाय 8 बँगल्स। मग आता आपण मल्टिप्लिकेशन करूया। बघा, 8 झिरो झा 0, 8 5 झा 40, 40 फॉर 4, आणि कॅरेट किती आलेले आहेत, 4 आलेले आहेत। 8 2 झा 16, 16 प्लस 4 किती आलेले आहेत, 20, आणि इकडे 8 2 झा 16, 16 फॉर 6 कॅरीड 1, 8 1 झा 8 प्लस 1 9, तर 96 ग्राम आणि 2000 मिलीग्राम गोल्ड लागेल असं सांगितलंय। पण आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की 1000 मिलीग्राम चा किती बनतो, 1 ग्राम बनतो। मग आता इथे जर 2000 ग्रॅम्स असतील तर मग 2000 मिलीग्राम्स असतील तर 2000 मिलीग्रामचे 2 ग्राम बनतात। तर आपण काय करूया, याचे हे 2000 मिलीग्रामला आपण काय करूया, 2 ग्राम मध्ये कन्वर्ट करूया आणि ग्रामच्या घरामध्ये पाठवूया। इथे सबट्रॅक्शन करूया, इथे ऍडिशनचं साईन देऊया, आणि 2000 मधून 2000 गेले किती राहिले, 0 राहिले, आणि 96 प्लस 2 किती राहतात, 98। तर 8 बँगल्स बनवण्यासाठी आपल्याला 98 ग्राम सोनं लागणार आहे। तर मग आपण इथे लिहूया 98 ग्राम गोल्ड विल बी नीडेड टू मेक 8 बँगल्स। या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 47 मधले हे सर्व प्रश्न काय करायचे आहेत, तुमच्या वहीमध्ये सॉल्व करायचे आहेत। ओके, गुड डे।